मागच्या पासामध्ये आपण आपल्या टेक्स्टबुकला म्हणजे पाठ्यपुस्तकाला सुरुवात केलेली आहे, माय इंग्लिश कोर्स बुक 9, आणि त्यामध्ये पहिल्या युनिटला सुरुवात केलेली आहे. पहिल्या युनिटमधला जो घटक आहे इज अ पोयम, एक कविता आहे, ऑफ अ लिटल स्लो. ऑफ अ लिटल स्लो इज अ पोयम. द पोएट और द राइटर और द ऑथर इज अननोन, कुणी लिहिली माहित नाही. अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी नाईस पोयम इट इज. एक अतिशय सुंदर अशी कविता आहे, विच इज रिलेटेड टू द रिलेशनशिप बिटवीन अ फादर अँड अ चाइल्ड, एक वडील आणि त्यांचं एक मूल. या दोघांमधील हा एक संवाद आहे किंवा या दोघांची रिलेशनशिप दाखवणारी ही एक कविता आहे. धिस चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू हिज फादर ऑफ अ लिटल स्लो. आपल्या कवितेतला जो मुलगा आहे तो त्याच्या वडिलांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो, ऑफ अ लिटल स्लो, पप्पा तुम्ही थोडस हळवार चला. आपण जर शब्दशः या कवितेचा अर्थ घेतला तर तो अतिशय जनरल आहे, अतिशय सर्वसामान्य आहे. बट वी हॅव टू थिंक अबाउट दिस पोयम इन डीप. या कवितेचा शब्दशः अर्थ न घेता ही कविता आपल्याला अतिशय एका वेगळ्या अप्रोचमधून, वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासायची. In the last period, we saw the questions given in warming up chit chat. मागच्या तासामध्ये आपण वॉर्मिंग अप मध्ये चिट चॅट मध्ये दिलेले प्रश्न पाहिले. आपण आज प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करत आहोत. सर्वांनी आपापली पुस्तकं आपल्या समोर ठेवायची. पेज नंबर 3 ऑफ अ लिटल स्लोअर. आय टोल्ड यू दॅट दिस इज द रिक्वेस्ट मेड बाय अ चाइल्ड टू हिज फादर. ही एक विनंती आहे जी एक लहान मूल आपल्या वडिलांना करतो. सो सी वॉक अ लिटल स्लोअर, डॅडी सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल. दिस चाइल्ड इज सो स्मॉल, एक अगदी लहान मूल आहे, एक अगदी लहान मूल आहे, 3-4-5-6 वर्षाचा असेल. अजून एक 2 वर्षांनी मोठा आहे. अँड ही रिक्वेस्ट टू हिज फादर ऑक अ लिटल स्लोअर, पप्पा थोडस दमाने चला. आपण असं समजू शकतो, आपण असं इमॅजिन करू शकतो की दोघे जण कुठेतरी चालले आहे, दोघे जण कुठेतरी चालले आहे. द फादर इज लिडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग, वडील पुढे चालले आहे, पाठीमागून ते लहान समूल तो मुलगा चालला आहे. And the child is unable to walk as per the speed of his father. एक लहान मुल आपल्या वडिलांच्या स्पीडने चालू शकतं का? नाही चालू शकत. And so this a very small child requesting to his father of a little slower. आणि त्यामुळे हे लहान मुलगा आहे तो आपल्या वडिलांना काय म्हणतोय? Of a little slower, थोडस हळूवार. कशामुळे? आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फेल. द चाइल्ड इज फॉलोइंग हिज फादर. द चाइल्ड इज फॉलोइंग टू हिज फादर. त्याच्या वडिलांच्या मागे मागे तो चालतो. बट ही सेड इफ द चाइल्ड ट्राय टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ हिज फादर, जर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा या मुलाने प्रयत्न केला
impossible. And if we try, we fall. म्हणून तो मुलगा म्हणतो की मला तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालणं शक्य होत नाही अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला खाली पडायचं, त्याचा पाय अडकळेल कशाला तरी, तो खाली पडेल अँड यू डोंट वॉन्ट टू फॉल. आणि त्याला खाली पडायचंय का नाही, आणि तो हे त्याच्या वडिलांना सांगतो, आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप्स, मी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न करतोय बट आय डोंट वॉन्ट टू फॉल, परंतु मला खाली पडायचं नाही. इन द सेकंड स्टेप द चाइल्ड रिक्वेस्ट टू हिज मदर, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. काय होतंय, द स्टेप्स ऑफ फादर आर व्हेरी फास्ट. वडील काय करतायत, वेगाने चालतात, फास्ट चालतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी, मला दिसत पण नाही तो तुमच्या ज्या फुटस्टेप्स आहेत किंवा पावलांचे ते ठसे आहेत. फुटस्टेप्स म्हणजे पावलांचे ठसे. आपण जेव्हा चालतो समजा जनरली, तेव्हा आपल्या पावलांचे ठसे त्या जमिनीवर खाली रस्त्यावर उमटतात. बट द स्पीड ऑफ फादर इज सो फास्ट दॅट द चाइल्ड इज अनेबल टू सी द फुटस्टेप्स. परंतु तो मुलगा म्हणतो की तुम्ही इतकं फास्ट चालताय की मला तुमच्या फुटस्टेप्स, तुमच्या पावलांचे ठसे दिसत सुद्धा नाही. व्हेरी हार्ड टू सी, दिसत सुद्धा नाही. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लिडिंग मी. म्हणून पप्पा तुम्ही काय करा, थोडंसं दम्माने चला. यू आर लिडिंग मी, तुम्ही माझ्या पुढे चालताय. आय एम फॉलोइंग यू, मी तुमच्या मागे चालतोय. याची कुठेतरी जाणीव ठेवा. यू आर लिडिंग मी अँड आय एम फॉलोइंग यू, तुम्ही पुढे चालताय, मी पाठीमागे चालतो, मी तुमच्या पाठीमागे चालतो, याची कुठेतरी जाणीव ठेवा. ही गोष्ट कुठेतरी लक्षात घ्या. Because sometimes your footsteps are so fast that they are unable to see. कधी कधी तुमची पावलं इतके वेगाने पडतायत की तुम्ही ते पाहू सुद्धा शकत नाही आणि कुठे पाऊल टाकायचं हे सुद्धा मला कळत नाही. तर थर्ड स्टांजा, someday when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me in future. This little child is telling to his father, Daddy, please try to understand. Papa, ek gosht lakshat ghya. Someday when I am all grown up, mi sudha ek divas mota honar. Mi ata aaj child hai, mujhe child rahnar hai ka? Someday I will grow up. All grown up. He is like your smota. You are hot. I want to be. Then I will have a little child. Me kiti mota hona re. At that time I will be a father. Me itka mota hona re ki time me smi kona she. Tumcha lagi ashe. Me sudha ek vadil ashe. And I will have a child. Mala sudha ek mool ashe. This thing will definitely happen. ही गोष्ट घडणारच आहे ना. तो लहान मुलगा आहे म्हणजे तो कधी ना कधी भविष्यात काही वर्षानंतर मोठा होणार आहे, विल बी अ फादर, तो सुद्धा वडील होणार आहे, त्याला एखादा मुलगा असणार आहे. आणि हे तो स्वतःच्या वडिलांना सांगतो, हु विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि ऍट दॅट टाइम दिस चाइल्ड विल वॉन्ट टू फॉलो मी, त्यावेळेस माझा मुलगा सुद्धा माझ्या मागे चालण्याचा प्रयत्न करत असेल. जसं आज मी तुमच्या पाठीमागे चालतोय, यू आर माय फादर, तुम्ही माझे वडील आहात, आय एम युअर चाइल्ड, आय एम फॉलोइंग यू, यू आर लिडिंग मी, मी तुमच्या मागे चालतोय, तुम्ही माझ्या पुढे चालताय. बट समथिंग इज वेंट रॉंग, काहीतरी चुकीचं घडतंय. प्लीज वॉक अ लिटल स्लो, तुम्ही थोडंसं सावकाश चाला. आय डोंट वॉन्ट टू फॉल, मला पडायचं नाही. युअर फर्स्ट स्टेप्स आर अनेबल टू सी, तुमचे पावलं मला दिसत सुद्धा नाही. इन द लास्ट, इन द थर्ड स्टँडर्ड, दिस चाइल्ड इज टेलिंग टू हिज फादर दॅट, डॅडी, वन डे आय विल बी ऑल्सो अ फादर अँड आय विल हॅव अ चाइल्ड. एक दिवस मी सुद्धा वडील असेल, मला सुद्धा एक मुलगा असेल, हु वॉन्ट्स टू फॉलो मी, त्याला तो सुद्धा माझ्या मागे चालत असेल, त्याला सुद्धा माझ्या मागे चालायची इच्छा असेल. बट व्हॉट I will do at that time. मी त्यावेळेस काय करेल,
and I would want to lead just right, but I will lead him just right. Me, जेव्हा माझ्या मुलाच्या पुढे चालत असेल तेव्हा योग्य पद्धतीने चालत असेल आय विल लीड हिम जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू आणि त्यावेळेस माझ्या पण लक्षात येईल दॅट आय वॉज ट्रू. आज मी जे तुम्हाला सांगतो ते भविष्यामध्ये मी माझ्या मुलाच्या बाबतीत तुमच्यासाठी चूक होलेला नाही अँड टुडे अँड ट्रू. मी जे बोलतो ते खरं आहे, आज मी जे बोलतो ते खरं आहे, पण हे मला मी भविष्यात सिद्ध करेल. सो अ कलेक्टर स्लो डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. सो डॅडी प्लीज वॉक अस लिटल स्लो, थोडंसं हळू चाला, फॉर आय मस्ट फॉलो यू. तर काही झालं तरी शेवटी आय मस्ट फॉलो यू, मला तुमच्या पाठीमागे चालणं गरजेचं आहे. दिस वी लर्न दिस पोयम लाईन बाय लाईन, पण शब्दशः या कवितेचा अर्थ पाहिला आहे असं आपण जनरली जर विचार केला तर आपल्याला ही कविता अगदी साधी सोपी आहे असं वाटेल. बट देर इज सम अनादर मिनिंग इन दिस पोएम. या कवितेमधून दुसरा एक अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे जो कवीला अभिप्रेत आहे किंवा वेगळंच काहीतरी सांगण्याचा कवी प्रयत्न करतो. दिस पोएम नॉट जस्ट अबाउट वॉकिंग, फक्त रस्त्याने चालण्याच्या संदर्भातली ही कविता नाही, इतर अनेक गोष्टी या कवितेमधून कवीने आपल्याला सूचित केलेल्या आहेत. ॲट फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड, ट्राय टू लर्न द पोयम लाईन बाय लाईन इन द नेक्स्ट पिरियड इन द नेक्स्ट व्हिडिओ. वी विल लर्न व्हॉट इज द डिपिक्टेड मीनिंग इन दिस पोयम, या कवितेतला असा अंतर्गत अर्थ काय आहे किंवा या कवितेमधून कवीने आपल्याला एक वेगळा संदेश देण्याचा किंवा एक वेगळा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पुढच्या तासामध्ये पाहू.